शाळा खासगीकरणावरून शरद पवारांनी राज्य सरकारवर घणाघात केलेला आहे. शाळा खासगीकरण होत असल्यामुळे नाशिकमध्ये एका शाळेत गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याची टीका शरद पवारांनी केली आहे. त्यामुळे राज्यात शाळांचं खासगीकरण करू नये अशी ठाम भूमिका शरद पवारांनी मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात घेतली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एक शाळा लज्ज तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतले आणि त्या शाळेमध्ये हल्ली गौतमी पाटील यांचा दृष्ट्याचा कार्यक्रम केला ही शाळा आणि हे आम्ही मुलांच्या समोर आदर्श ठेवलं आणि म्हणून शासकीय शाळा खाजगी कंपनीला द्यायचा हा जो निर्णय याला सुद्धा विरोध केला पाहिजे. आणि कॉन्सेप्ट पद्धतीच्या दुपरी माझी खात्री आहे की महिलांना संधीच मिळणार आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रश्नांच्या संबंधीचा विरोध करणारा कार्यक्रम घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.